शहापूर तालुक्यात प्रसिद्ध होत असलेला धबधबा म्हणजे अशोका धबधबा. गेल्या अनेक वर्षापासून हा धबधबा दुर्लक्षित होता. या धबधब्याचं यापूर्वी नाव होतं आमकडा. या धबधब्याचे आपण वरती बैठक आंब्याची झाडं होती, परंतु काही वर्षापूर्वी या ठिकाणी अमिताभ बच्चनचा गंगा जमना सरम कोरी या पिक्चरची चित्रीकरण या ठिकाणी झालं. आणि त्यावेळेस या ठिकाणी या पाण्यामध्ये मीनाक्षी शेषाद्रीचं या ठिकाणी चित्रीकरण झाल्यामुळे या धबधब्याला नंतर मीनाक्षी धबधबा असं नाव पडलं. परंतु कालांतराने आत्ता जो प्रदर्शित पूर्वी झालेला 10-12 वर्षापूर्वी की जो अशोका चित्रपट आहे, शाहरुख खान आणि करीना कपूरचं या धबधब्याच्या पाण्याखाली या ठिकाणी गाणे चित्रीकरण झालं आणि त्यानंतर या धबधब्याला नाव यायला लागलं अशोका धबधबा. आणि या चित्रीकरणानंतर या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढत गेला. त्यानंतर या ठिकाणी मी आमदारानंतर या ठिकाणी बघितले की अनेक सोयीसुविधा नाही आहेत, म्हणून या ठिकाणी सोयीसुविधा असाव्या ही भूमिका मी त्या ठिकाणी घेतली. आणि वन विभागामधून माध्यमातून विविध परवानग्या घेऊन याला जिल्हा नियोजनमधून याला 32 लाखाची उपलब्ध करून दिला. या ठिकाणी आपण बघताय की प्लॅटफॉर्म असेल, पायऱ्या असतील, वेलिंग असेल, चेंजिंग रूम असेल, टॉयलेट असेल, पार्किंग असेल, त्या ठिकाणचा रस्ता असेल, या सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु अजूनही आपण बघतोय की या ठिकाणी काही निसरडा ही दरड आहे, ही कोसळण्याची भीती आहे, म्हणून या ठिकाणी मोठी संरक्षित भिंत या ठिकाणी आम्ही प्रस्तावित केलेली आहे. नक्कीच पर्यटकांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून वन विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, इथले सरपंच असतील, इथे वन व्यवस्थापन समिती असेल, ते आमदार म्हणून मी असेल, मी प्रामुख्याने या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि आज या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की निसर्गातील आनंद घेणाऱ्या सर्व पर्यटकांनी या अशोका धबधब्याचा मनमुळात आस्वाद घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावे. ज्या काही आपल्या सोयी सुविधा त्रुटी असतील त्या नक्कीच आम्ही कालांतराने या ठिकाणी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी त्या दूर करू. परंतु सर्वच पर्यटकांनी या ठिकाणी माझं नवनंतर आव्हान आहे की आपण अशोका धबधब्याची पाण्याची मजा घेण्यासाठी अवश्य या ठिकाणी जरूर भेट द्या, एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो.